नमस्कार, माझं नाव सोनाली मनोहर भाजी भाकरे। 19 जून 2020 रोजी माझी MPSC-मधून नायब तहसीलदार या पदावर नियुक्ती निवड झालेली आहे। या परीक्षेची जाहिरात 2018 आली होती। प्री आणि मेन्स 2019 झाल्या आणि इंटरव्ह्यू माझा 2020 झाला। साधारणतः हे सगळं झाल्यानंतर 1 ऑगस्ट 2020 रोजी आमचं जॉईनिंग व्हायला हवं होतं, पण कोरोना आणि मराठा रिझर्वेशन ही कारण देत आमचं जॉईनिंग आजपर्यंत लांबलेलं आहे। 1 वर्ष होऊन गेलं तरीही आमच्या नियुक्ती अजून झालेल्या नाही आहेत। या मधल्या काळामध्ये माझा रिझल्ट आला म्हणून मी प्रायव्हेट जॉब करत होते, तोही रिझाईन केलेला आहे। आणि आत्ता या कोविडच्या सिच्युएशनमध्ये साधारणतः 5 महिन्यात माझे बाबा आधी गेले, ऑक्टोबर 2020 माझ्या बाबांची डेथ झाली, आणि त्यानंतर यावर्षी म्हणजे एप्रिलमध्ये माझी आई आणि मे महिन्यात माझा मोठा भाऊ या दोघांची कोरोनामध्ये डेथ झालेली आहे। आत्ता या मोमेंटला माझ्यासमोर लाईव्हलीहूडचा खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे। म्हणजे निवड होऊन माझी नियुक्ती आलेली नाही आहे आणि प्रायव्हेट जॉबही मी सोडून दिलेला आहे, त्यामुळं मी या परिस्थितीमध्ये फक्त माझ्या भावावर डिपेंडंट बनून राहिलेली आहे। या गोष्टीचं मला खूप नमस्कार। माझं नाव गुरुलिंग मनोहर भाजी भाकरे, राहणार कुरडू। त्या 2020 कोविडच्या सिच्युएशनपासून 10/10/2020 रोजी माझ्या वडिलांची मयत झाली, त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये मीही पॉझिटिव्ह निघालो, मलाही त्यानंतर घरामध्ये सगळेच पॉझिटिव्ह निघत गेले। नंतर आईची डेट झाली 2021 एप्रिल 2021 आणि नंतर भावाची डेट मे महिन्यात झाली। मग अशा सिच्युएशनच्या काळात भावाला 3 ठिकाणी उपचार करूनही काय उपयोग झाला नाही। माझ्यासहित आत्तापर्यंत जवळपास 23 लाख रुपये असा माझ्या टोटल घराचा खर्च झाला, सगळे घरामध्ये पॉझिटिव्ह असल्यामुळं। मग आम्हाला एकच अपेक्षा होती की मोठा भाऊ होता, त्याचा मोठा आधार होता मला, किंवा त्याच्या जीवावर घराचं सगळं चालायचं। आणि मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब आहे, तोही जॉब माझा बंद होता। मग आता उपी जीविका भागवायची कशावर हा मोठा विषय होता। पण त्याचबरोबर माझी बहीण 2019 जून 2020 रोजी तिची नायब तहसीलदारपदी नियुक्ती झाली, पण त्या अपेक्षा होत्या की आम्हाला ती कामावर जाईल, जॉईन झाल्यावर आम्हाला घराला हातभार लागेल किंवा आमचं चांगलं होईल अशा